नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यात शुक्रवारी 30 एप्रिल 2021 रोजी तब्बल 44 गावे आणि 3 पालिकांमध्ये 182 रुग्ण मिळून आले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे 3 कोरोना रुग्णांचा वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे। चाकण नगरपालिका हद्दीतील एका 52 वर्षीय महिलेचा रुबी हॉल या ठिकाणी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे। नानेकरवाडी येथील 44 वर्षीय महिलेचा अण्णासाहेब मगर जम्बो हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे। वडगाव पाटोळी येथील एका 68 वर्षीय महिलेचा बिर्ला हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे। दरम्यान चाकणमधील स्मशानभूमीत गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत 5 कोरोनाने निधन झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। मागील महिनाभरात येथील गॅस दाहिणीत 100 कोरोना बळींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। शुक्रवारी 30 एप्रिल रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 19,660 इतका झाला आहे। यापैकी 17,566 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। शुक्रवारी दिवसभरात 153 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सद्यस्थितीत 1,856 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 3 मृत्यूमुळे 238 एवढा झाला आहे। दिनांक 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 106 रुग्ण, चाकणमध्ये 41 रुग्ण, आळंदीमध्ये 10 रुग्ण आणि राजगुरुनगरमध्ये 25 रुग्ण असे एकूण 182 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: आंबेठाण या ठिकाणी 5 रुग्ण, आंबोली या ठिकाणी 1 रुग्ण, बहिरवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, भांबोली या ठिकाणी 2 रुग्ण, भोसे या ठिकाणी 2 रुग्ण, बोरदरा या ठिकाणी 1 रुग्ण, बुरसेवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, बुट्टेवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, चरोली खुर्द या ठिकाणी 1 रुग्ण, देवतोरडे या ठिकाणी 1 रुग्ण, धामणे या ठिकाणी 1 रुग्ण, ढोरे भांबुरवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, गोलेगाव या ठिकाणी 1 रुग्ण, भोलेवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, काळूस या ठिकाणी 1 रुग्ण, करंजविहिरे या ठिकाणी 2 रुग्ण, कडूस या ठिकाणी 4 रुग्ण, केळगाव या ठिकाणी 1 रुग्ण, खालुंब्रे या ठिकाणी 2 रुग्ण, खराबवाडी या ठिकाणी 8 रुग्ण, खरपुडी खुर्द या ठिकाणी 2 रुग्ण, कोरेगाव खुर्द या ठिकाणी 2 रुग्ण, कोये या ठिकाणी 1 रुग्ण, कुरकुंडी या ठिकाणी 3 रुग्ण, कुरुळी या ठिकाणी 4 रुग्ण, मरकळ या ठिकाणी 1 रुग्ण, मेदनकरवाडी या ठिकाणी 7 रुग्ण, महाळुंगे या ठिकाणी 6 रुग्ण, नाणेकरवाडी या ठिकाणी 6 रुग्ण, निघोजे या ठिकाणी 2 रुग्ण, पिंपरी खुर्द या ठिकाणी 2 रुग्ण, राक्षेवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, रानमळा या ठिकाणी 1 रुग्ण, रासे या ठिकाणी 2 रुग्ण, रेटवडी या ठिकाणी 2 रुग्ण, संतोषनगर या ठिकाणी 1 रुग्ण, सातकरस्थळ या ठिकाणी 3 रुग्ण, सावरदरी या ठिकाणी 3 रुग्ण, शिरोली या ठिकाणी 6 रुग्ण, शिवे या ठिकाणी 1 रुग्ण, सोळू या ठिकाणी 2 रुग्ण, वाकीखुर्द या ठिकाणी 3 रुग्ण, वराळे या ठिकाणी 1 रुग्ण आणि येलवाडी या ठिकाणी 2 रुग्ण असे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत। चाकणमधील कोरोना स्थिती चिंताजनक पातळीवर गेल्याचं मागील 2 दिवसांमध्ये आढळून आलं आहे। गुरुवारी 29 एप्रिल रोजी चाकण पालिका हद्दीतील तब्बल 117 कोरोना रुग्ण मिळाल्याचं पालिकेने आपल्या आकडेवारीमध्ये नमूद केलं होतं, तर शुक्रवारी देखील 39 नवे रुग्ण आणि पानसरेमळा भागातील एकाचा मृत्यू झाल्याचं चाकण पालिका प्रशासनाने आपल्या आकडेवारीमध्ये नमूद केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे।